हॅलो स्टुडंट्स, आज आपण मराठी व्याकरण त्याच्यातला एक भाग तो म्हणजे अनुलेखन व श्रुतलेखन म्हणजे काय ते शिकणार आहोत आणि त्यातला फरक कसा असतो ते पण पाहणार आहोत. तर लेट अस स्टार्ट अनुलेखन आणि श्रुतलेखन. तर दिसा माझी काहीतरी ते लिहावे म्हणजेच काय, या समर्थांच्या मुक्तीप्रमाणे विद्यार्थ्याने काहीतरी दररोज लिहावे असा होतो. तर विद्यार्थ्याने काहीतरी लिहावे म्हणजेच या ठिकाणी अनुलेखन म्हणजे काय ते पाहूया आपण. सतत लिहिण्याच्या सरावाने अक्षर चांगले घटते व सुधारते म्हणून छापलेला उतारा पाहून तो वहीत उतरवणे याला अनुलेखन असे म्हणतात. म्हणजेच काय, आपण विद्यार्थ्यांनो आपण काही ना काही दररोज लिहित असतो, परंतु आपण काय करतो, आता जो पाठ आहे टीचरांनी सांगितलेला आपण काय करतो, हा पाठ तुम्हाला लिहायचा आहे तर 10 ओळी ते लिहा, म्हणजेच तो उतार आपण जसा तसा आपल्या वहीत पाहून पाहून लिहितो यालाच अनुलेखन असे म्हणतात. म्हणजेच काय, लिहिल्याने आपले अक्षर सुधारते, आपले अक्षर सतत लिहिण्याच्या सरावाने आपले अक्षर सुधारते आणि छापलेला उतारा पाहून ते वही उतरवणे याला अनुलेखन असे म्हणतात. तर अनुलेखन करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. तर ते म्हणजे जोड शब्द आणि जोड अक्षर आणि विरामचिन्ह. तर जोड शब्द म्हणजे काय, तर एकाला जोडलेले शब्द असतात म्हणजेच वाक्य हा जोड शब्द आहे. तर वाक्य आता हा जो आहे तो जोड शब्द मुलांना लिहिता येत नाही. काही मुलं काय करतात, वाक्य, तर हा जोडलेला जो शब्द आहे तो म्हणजे जोड शब्द होय. तर मुलं अशा पद्धतीने लिहितात तर हे रॉंग आहे. तर आपण वाक्य हे जोड शब्द पाहून कशा पद्धतीने ते लिहायचं आणि नंतर जोडाक्षर आहे. जोडाक्षर म्हणजे काय, जोडून आलेले जे शब्द असतात जसं कामधंदा, कामधंदा असे जे शब्द असतात ते जोडाक्षर. तर ते शब्द कशा पद्धतीने आपण लिहावे पाहून पाहून देखील मुलांना लिहिता येत नाही. तर त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर मुलांनी कशा पद्धतीने आपलं अक्षर चांगलं काढावे आणि जोड शब्द जोड अक्षर कशा पद्धतीने पाहून पाहून ते लिहायचं आहे. नंतर विरामचिन्ह, मुलं काय करतात, सलग लिहित राहतात. सलग मी माझ्या घरी जात होतो परंतु त्या ठिकाणी. आता पाहि हे जे अक्षर मी लिहिलेलं आहे ते सलग लिहिलेलं आहे. मुलं सुद्धा काय करतात, सलग लिहितात. त्यामध्ये पण मी माझ्या घरी जात होतो नंतर काही पूर्ण विराम येईल. नंतर पा परंतु, आता परंतु नंतर आपण थांबलेलो आहोत परंतु त्या ठिकाणी सुद्धा विरामचिन्ह येईल त्या ठिकाणी. नंतर परंतु आम्ही त्या ठिकाणी आंबा खाल्ला. आता आंबा काय खाल्ला, आंबा म्हणजे हा एकेरी अवतरणामध्ये यायला हवा आंबा आपण सांगत आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं अक्षर चांगलं येण्यासाठी आपण 3 गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर अनुलेखन म्हणजे काय, आपण जे लिहित असतो ते लिहिल्याने सतत लिहिल्याने आपलं अक्षर सुधारते आणि छापलेला उतारा पाहून तो वही उतरवणे यालाच काय म्हणतात, अनुलेखन म्हणतात. तर अनुलेखन लिहिताना ज्या मी चुका तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या चुका करू नका. जोड अक्षर जोड शब्द हे कशा पद्धतीने लिहावेत त्यावेळी विशेष लक्ष द्यायला हवं. तर विद्यार्थ्यांनो आपण अनुलेखन कशा पद्धतीने लिहायचं ते शिकलो आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं ते सुद्धा शिकलो, जोड शब्द जोड अक्षर आणि विरामचिन्ह. तशाच प्रकारे श्रुतलेखन म्हणजे काय, तर श्रुतलेखन आणि अनुलेखन म्हणजे काय तो फरक आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर श्रुतलेखन म्हणजे पुस्तकात पाहून उतारा लिहिण्याबरोबरच ऐकलेला मजकूर जसाच्या तसा योग्य विरामचिन्हांसह सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहून दाखवणे याला श्रुतलेखन असे म्हणतात. म्हणजेच काय, यामध्ये आपण शिकलो
अनुलेखन म्हणजे जसा उतारा असेल तसाचा तसा आपण लिहितो. त्यामध्ये जोड अक्षर, जोड शब्द, विराम चिन्ह याकडे आपले ते समोरच असतं, पुस्तकात समोर असतं आणि आपण पाहत असतो. लगेच त्या पुस्तकामधून पाहून पाहून आपण लिहित असतो, म्हणजेच त्या ठिकाणी आपण सर्व बरोबर येत असतं. परंतु या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर पुस्तकातून पाहून तो मजकूर ऐकून, म्हणजेच काय आधी ऐकून आणि या ठिकाणी आपलं दोघंही काम चालू आहे. पुस्तकात पाहून उतारा लिहिण्याबरोबरच ऐकलेलं मजकूर जसाचा तसा योग्य विरामचिन्हांसह सुवाच्य अक्षर बिनचूक लिहून दाखवून, म्हणजे त्यात काहीही चूक नको, तर यालाच श्रुतलेखन असे म्हणतात. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह अक्षरांची वळणे कशी आहे, विरामचिन्ह आहे का, परिच्छेद रचना कशी आहे, सुवाच्य अक्षर आपला अक्षर कसं पाहिजे, सुवाच्य पाहिजे, सुंदर आणि निर्दोष पद्धतीने आपली रचना अक्षराची पाहिजे. आता पाहून लिहिलेला आहे या ठिकाणी, पुस्तकात पाहून उतारा लिहिण्याबरोबरच. आता माझं अक्षर कसं आहे, तर या ठिकाणी मी पूर्ण एका अक्षर पहा या ठिकाणी, नंतर पहिला उतार, नंतर अक्षर असं एका रेषेत. काही मुलांचं अक्षर काय असतं, पुस्तक, पुस्तक वेगळं आणि त वेगळा असं करू नका. तर त्या ठिकाणी अक्षर एक कसं पाहिजे, निर्दोष पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अधिक अभ्यास करावा लागेल, अधिक वाचनाची आवश्यकता असते. जोड शब्द पाहायचे, नंतर जोड अक्षरांकडे लक्ष द्यायचं, विरामचिन्ह सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहून दाखवणे. आता विरामचिन्ह कोणकोणते आहेत, पूर्णविराम आहे, पूर्णविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह, तर असे विरामचिन्ह आहे. तर ते विरामचिन्ह कोणत्या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह द्यावं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा सगळा व्यवस्थित लिहिण्यासाठी आपण श्रुतलेखन आणि अनुलेखनाचा वापर अधिक करावा, यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर अक्षरांची वळणे कशी पाहिजे, विरामचिन्ह कोठे द्यायला पाहिजे, नंतर परिच्छेद रचना कशी पाहिजे, तर हे सर्व त्या ठिकाणी यायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला अनुलेखन व श्रुतलेखन यामधील भेद समजला. तर अनुलेखन म्हणजे काय, तर अनुलेखन म्हणजे जो उतारा असतो तो उतारा आपण जसाचा तसा आपल्या वहीत लिहिणे, त्याला अनुलेखन असे म्हणतात. आणि श्रुतलेखन म्हणजे काय, तो उतारा लिहिण्याबरोबरच तो मजकूर ऐकून समजून विरामचिन्हासह तो योग्य अक्षरात लिहिणे म्हणजे श्रुतलेखन होय. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे समजत असेल तर मी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.